नमस्कार, आज आपण बैलपोळा या विषयावर थोडक्यात माहिती पाहणार आहोत. श्रावण महिन्यामध्ये अनेक सण साजरे केले जातात. नागपंचमी, नारळ पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यासारखे सर्व सण साजरे केले जातात. या श्रावण महिन्याच्या शेवटी येणारा सण म्हणजे बैलपोळा. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण, सर्जाराजाचा सण आहे. कर्नाटक महाराष्ट्रात याला बैलपोळा म्हणतात. दक्षिण महाराष्ट्रात याला बैंदोर म्हणतात. या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. या दिवशी बैलांना सकाळी लवकर आंघोळी घालतात व घरी आणल्यावर बैलांच्या अंगावर रंगीबिरंगी टिपकी लावतात. डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळ्या घालतात. बैलांच्या पायांना काळा दोरा बांधतात. नवीन व्यसन, नवीन कासरा, अंगावर रेशमी नक्षीकामाची झूल घातली जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासिनी बैलाची पूजा करतात. बैलांना पुरणपोळीचा घास भरवतात. बैलाची कायम निगा राखणाऱ्या गड्याला नवे कपडे दिले जातात. बैलांना पुरणपोळीचं जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मारुतीच्या मंदिरात नेले जाते. सर्व शेतकरी आपल्या बैलाच्या जोड्या घेऊन एका ठिकाणी एकत्र येतात. आंब्याच्या पानाचे तोरण बांधून बैलांना रांगेत उभे करण्यात येते. ढोल ताशे नगारे वाजवले जातात. या ठिकाणी बैलाचे गीते म्हटले जातात. येथे बैलांची शर्यत देखील आयोजित केली जातात. ज्याची बैलाची जोडी सर्वात चांगली आहे त्यांना पारितोषिक दिले जाते. आपल्या गावातील पारंपरेनुसार उत्सव झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न होतो. या बैलपोळा बेंदूर सणाच्या निमित्ताने मुक्या प्राण्याविषयी आपल्या मनात प्रेम आपुलकी वाढते की आपण निरंतर ठेवूया. पूरक व्यवसाय पशुपालन आहे. आपण सर्वांना याचे महत्व ओळखून त्यांना त्रास न देता नेहमी त्यांना आनंदात ठेवूया. त्यांना नेहमी आपण पुरेशी चारा पाणी देऊया. तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल